शहीद कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या आठव्या स्मृती दिनानिमित्त सोळा ते वीस फेब्रुवारी या कालावधीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं निर्भय वॉक आणि सभा यांचा समावेश असून जनतेनं या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कोल्हापूर जिल्हा सचिव सतीशचंद्र कांबळे आणि डॉ मेघा पानसरे यांनी पत्रकार या बैठकीत केलंय सोळा फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला यामध्ये गंभीर जखमी झालेले कॉम्रेड पानसरे यांचं वीस फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी निधन झालं त्यांच्या आठव्या स्मृतीदिनी आयोजित कार्यक्रमांची सुरुवात निर्भय मॉर्निंग वॉकनं होणार आहे सोळा फेब्रुवारीला सकाळी साडेसात वाजता कॉम्रेड पानसरे यांच्या निवासस्थानापासून हा वॉक सुरू होणार आहे सायंकाळी साडेपाच वाजता कंदलगाव इथं सभा सतरा फेब्रुवारीला साडेपाच वाजता इचलकरंजीत तर अठरा फेब्रुवारीला साडेपाच वाजता गारगोटी इथं सभा होणार आहे एकोणीस फेब्रुवारीला सकाळी साडे दहा वाजता छत्रपती शिवाजी चौकात शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाटप तर सायंकाळी चार वाजता विनयकुमार छात्रालयात शिवाजी कोण होता या विषयावर व्याख्यान होणार आहे वीस फेब्रुवारीला अकरा वाजता कॉम्रेड पानसरेंच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणि सायंकाळी पाच वाजता केशवराव भोसले नाट्यगृहात मॅक्से पुरस्कार विजेते पी साईनाथ यांची सभा होणार आहे भाकपचे जिल्हा सचिव कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे यांनी पत्रकार बैठकीत कार्यक्रमांची माहिती दिली कोल्हापुरातील जनतेनं या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन प्राध्यापक डॉ मेघा पानसरे यांनी केलं या पत्रकार बैठकीला शेतकरी कामगार पक्षाचे शहर चिटणीस भाई बाबुराव कदम कॉम्रेड रघुनाथ कांबळे प्राध्यापक सुभाष जाधव कॉम्रेड दिलीप पोवार ॲडव्होकेट बाळू पोवार सम्राट मोरे भारत लाटकर दिलदार मुजावर आदी उपस्थित होते